शहरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहेत. बळी गेलेल्यांची संख्या 11 पोहोचली आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यास प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यावर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून केवळ बैठकांचा धडाका सुरू आहे. त्यात अधिकाऱ्यांना सूचना आदेश दिले जातात. या महिन्यातच 46 रुग्णांना डेंग्यूची लागवण झाली आहे तर 111 संशयित आढळलेत. यामुळे आदेश सूचना बैठक सत्रात कुठलाच उपयोग होत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून शहरात डेंग्यूने अक्षरशः थैमान घातलेत. गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक रुग्ण यंदा आढळले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. आजवर या आजाराने 11 कुटुंबियांनी आपले माणसे गमावले आहेत. आरोग्य विभागाची यंत्रणा मात्र अद्यापही सुस्तावलेली दिसते. एकतर जबाबदार व्यक्ती असलेला मनपा आयुक्त डॉक्टर निपुण विनायक नेहमीच सुट्टीवर असतात, दुसरीकडे डेंग्यूचे रुग्ण संख्या वाढली आहे किंवा बळी गेलाय यासंबंधीचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाले की लगेच पदाधिकारी आणि प्रशासनाकडून आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली जाते. यात पदाधिकाऱ्यांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावून आदेश सूचना केल्या जातात. अधिकारी कर्मचारी हालाहा करत वेळ मारून नेतात. गेल्या 2 महिन्यात अशा कित्येक बैठका झाल्या. यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम करून डेंग्यूची संख्या घटवणे अपेक्षित होते, मात्र तसे दिसत नाही. आजही दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे बैठक सत्राचे आदेश सूचना यांचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसते. अनेक वसाहतींमध्ये आजही धूर फवारणी, पाण्यात औषध टाकणे केलं जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अबेटिंग धूर फवारणी तर सोडाच, ते काम करणारे कर्मचारी देखील कधी नजरेस पडलेच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आणखीन किती बळी गेल्यावर उपाययोजना करणार? आजवर डेंग्यूने 11 जणांचे बळी गेले आहे. यानंतर देखील प्रशासनातील कर्मचारी अधिकारी कामात सुधारणा करताना दिसत नाही. संशयितांची संख्या शेकडोवर गेली आहे. घरोघरी डेंग्यूचे संशयित आढळून येत आहेत. यानंतरही अशा पद्धतीने काम होत असेल तर आणखीन किती बळी गेल्यावर प्रशासनाच्या कामात सुधारणा दिसेल असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करत आहे. येत्या 19 नोव्हेंबरला होणारी सर्वसाधारण सभा ही साथरोग आणि डेंग्यूने गाजणार हे नक्की.